गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठव देलॉग या यूट्यूब चॅनेलवर आजच्या लोकसत्ताला म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस अठ्ठावीस मार्चच्या लोकसत्ताला एक बातमी आली जी आपल्यासाठी गुड न्यूज आहे कारण या गुड न्यूजमुळे कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे ओके आता कट ऑफ खाली येण्याचे काय काय शक्यता आहे त्या पण मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर आजची आलेली बातमी काय आहे ती बघूया बघा टी ई टी गैरव्यवहारातील उमेदवार अभियोग्यता चाचणीच्या निकालात तुम्हाला माहिती आहे की दोन महिन्यांपूर्वी ई टीचा गैरव्यवहार जो उघडकीस आला होता त्यामध्ये जवळपास भरपूर विद्यार्थी होते हजारोमध्ये विद्यार्थी होते आणि अशा हजारो विद्यार्थ्यांनी जर या अभियोग्यता चाचणीमध्ये परीक्षा दिली असेल आणि त्यांचा निकाल लागला असेल तर अशा उमेदवारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि असं कोणी म्हटलेलं आहे तर इथं म्हटलेलं बघा टी ई टी परीक्षा गैरव्यवहारातील संपादणूक रद्द करण्याची कारवाई झालेल्या उमेदवारांनी अभियोग्यता चाचणी दिली असल्यास कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्यात येईल तसेच गैरप्रकारांच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे आणि असं म्हटलेलं आहे महेश पालकर जे अध्यक्ष परीक्षा परिषद पुण्याचे अध्यक्ष आहेत ओके त्याची डिटेल बातमी आपण बघूया तर बघा बातमीचा मथळा काय आहे आणि बातमीमध्ये काय दिले ते बघूया टी ई टी गैरव्यवहारातील उमेदवार अभियोगिता चाचणीच्या निकालात परीक्षेच्या निकालाबाबत आक्षेप लोकसत्ता प्रतिनिधी काय म्हटलं बघा टी टी गैरव्यवहारात प्रतिबंधित केलेल्या काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दिली आहे संबंधितांची नावे निकालात दिसत आहेत तसेच या परीक्षेत आर्थिक देवघेव झाल्याचा आरोप करत परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात येत आहे शिक्षक भरती अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात येते त्या अनुषंगाने राज्य परीक्षा परिषदेने बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत आय बी पी एसच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली या परीक्षेसाठी दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे सव्वीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चव्वेचाळीस उमेदवार उपस्थित होते नुकताच्या परीक्षेचा निकाल परिषदेने जाहीर केला डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर असं म्हणाले की की काही अपंग उमेदवारांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सोबत घेऊन परीक्षा दिली त्यामुळे त्यांना चांगले गुण मिळालेत त्याशिवाय टी ई टी परीक्षेत प्रतिबंधित उमेदवारांपैकी काही विद्यार्थ्यांनी अभियोग्यता चाचणी दिली आहे निकालात त्यांची नावे दिसत आहेत त्यामुळे आता टी तर ई टी गैरप्रकारात प्रतिबंधित उमेदवारांना अभियोग्यता चाचणीच्या निकालातून वगळण्याची मागणी आहे व तसेच अभियोग्यता चाचणीमध्ये गुण वाढवण्यासाठी आर्थिक देवघेव झाल्याचाही संशय आहे याबाबत परीक्षा परिषदेने चौकशी करावी अशी संघटनेने मागणी केली अभियोग्यता चाचणीची काठिण्य पातळी जास्त होती प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवणे जवळपास अशक्य होते मात्र निकालात काही उमेदवारांना एकशे पन्नासपेक्षा म्हणजे दीडशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत काही अपंग उमेदवारांना सरासरीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तर तालिका देण्यात आलेली नव्हती परीक्षेतील गुणांचे नॉर्मलायझेशन झालं की नाही याबाबतसुद्धा शंका आहे तसेच या परीक्षेतील गुणांबाबत संशयास्पद स्थिती आहे असे उमेदवार विठ्ठल सरगर यांनी सांगितलेलं आहे तर असा एकंदरीत थोडा घोळ झालेला दिसतोय तर याबाबत पोलिसात पोलिसांमध्ये लेखी तक्रारसुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली ते मी सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवलं आता यातून काय काय गोष्टी आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी म्हणत आहे की आम्हाला कमी मार्क्स आहेत तर याचे कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस अजून जास्त होतील कट ऑफ खाली येणार कारण हे जे प्रतिबंधित उमेदवार आहेत यांचा निकाल कॅन्सल होईल म्हणजे ते उमेदवार बाद होतील त्यानंतर जे विद्यार्थी टी ई टी सी टी ए टी क्वालिफाय नाहीत तेसुद्धा या पवित्र पोर्टल प्रक्रियेतून बाहेर पडतील म्हणजे एक दोन म्हणजे दोन चान्सेस झाले ओके त्यानंतर ज्यांची कागदपत्रं अपूर्ण आहेत ते पवित्र पोर्टलमधून बाहेर पडतील म्हणजे त्यांना नोकरीचे चान्सेस कमी आहेत तर अशा तीन चार शक्यता आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना थोडी कमी मार्क्स आहेत त्यांनी काळजी करू नका तुमचा कट ऑफ खाली येऊ शकतो होप्स नेवर डाईज ओके आशा जिवंत ठेवा कागदपत्रांची पूर्तता करा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला हिट करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामवर मी अपडेटेड न्यूज टाकत असतो आणि नवीन माहिती नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत असतो तेसुद्धा ऑथेंटिक ओके सो so, हॅव अ हाईज डे थँक्यू